सलग 3 वर्षानंतर येणाऱ्या अधिक मासानिमित्त विदर्भाचा प्रतिपंढरपूर व माता रुक्मिणीचा माहेरघर असलेल्या अमरावतीच्या श्रीक्षेत्र कौंडण्यपूर येथे हजारो भाविकांची मांदियाळी सध्या पाहायला मिळतीये. या महिन्यात तीर्थक्षेत्रावरील पवित्र स्नानाला अधिक महत्व असल्यानं आद्य तीर्थक्षेत्र असलेल्या कौंडण्यपूरच्या वर्धा नदी पात्रात पवित्र स्नानासाठी भाविकांची पहाटे 5 वाजतापासूनच गर्दी पाहायला मिळते. याचा विशेष आढावा पाहूया आरसीएनच्या या स्पेशल रिपोर्ट मधून. सलग 3 वर्षानंतर अधिक मास सोहळा सध्या सुरू आहे आणि या महिन्यात पवित्र स्थानाकरिता महाराष्ट्राच्या प्रत्येक तीर्थक्षेत्रावर अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर माता रुक्मिणीचं माहेरघर, कुलस्वामिनी अंबिका मातेचं शक्तीपीठ, विदर्भाची पुरातन राजधानी आणि माता रुक्मिणी हरण असलेलं आद्य तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र कौंडण्यपूरचं हे नयनरम्य दृश्य तुम्ही बघू शकता. माझ्या मागे आपण बघतोय की श्री विठ्ठल रुक्मिणीचं मुख्य मंदिर म्हणजेच माता रुक्मिणीचं माहेरघर असलेल्या ठिकाणचं हे मुख्य मंदिर आणि तिथली अलोट गर्दी सकाळी 5 वाजतापासून पवित्र स्थानाकरिता संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक या ठिकाणी येतात आणि पवित्र स्नान करतात. गेल्या महिन्याभरापासून ही गर्दी निरंतर आपण या ठिकाणी बघत आलेलो आहे. अधिक मास सोहळ्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि दिनांक 16 ऑगस्ट रोजी या अधिक मास सोहळ्याची समाप्ती असल्याने आता शेवटच्या काळात भाविकांची मोठी गर्दी सध्या कौंडण्यपुरात आपल्याला पाहायला मिळत आहे. अक्षय पुंडेकर, आरसीएन न्यूज, अमरावती. पवित्र स्नानानंतर भाविक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन तसेच रुक्मिणी हरण मंदिर म्हणजे श्री अंबिका माता मंदिर येथे दर्शन घेऊन अधिक मासातील आपलं व्रत पूर्ण करतात. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळते. गेल्या महिन्याभरापासून भाविक कौंडण्यपुरात येऊन आपली आराधना मोठ्या भक्तिभावाने पूर्ण करीत असून सध्या कौंडण्यपुरात भाविकांचा नयनरम्य सोहळा भरलेला पाहायला दिसून येतो. 3 वर्षानं हा पवित्र आहे, यात्रा ठिकाणी पवित्र आहे. 12 महिन्याचं ह्या अधिक महिन्यात येते. हा अधिक महिन्यात देवधर्म केल्यानं थोडेसे देवधर्म केल्यानं 12 महिन्याचं पुण्य होते. हा अधिक महिना फार पवित्र आहे. तुमच्या यात्रेच्या ठिकाणी जायचा, आंघोळ करायची, हे करायचं, दान धर्म करायचा, तिथे राहते, हे राहतं. आणि मला 3 वर्षांनी म्हणजे अधिक महिना आला, त्याच्यामुळे मला आता दुसऱ्या गावाला जाणं म्हणजे दूर पडत होतं म्हणून हे गाव जवळ पडते म्हणून मी आपल्या गाडी करून इथं आलो आणि आंघोळी वगैरे झाल्या आमच्या चांगल्या तऱ्हेनं आणि दर्शनाच्या रांगेमध्ये लागलेलो आम्ही. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.